नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मोड आलेल्या मटकीची पातळ रस्सा भाजी बनवणार आहोत, अगदी गावरान व सिंपल पद्धतीने पण झणझणीत अशी बनवणार आहोत। तर चला, जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघू शकता अशी मोड आलेली मटकी मी घरी बनवलेली आहे। किती छान मोड आलेले आहेत तुम्ही बघू शकता। इथे गॅसवर कढईत थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये आता कांदा टाकून चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे कांदे दोन मीडियम साईजमध्ये मी घेतलेले होते, तो असा लांब पातळ बारीक स्लाईसमध्ये कापून घेतलेला आहे। ह्याला आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। कांदा लालसर झालेला आहे, आता ह्यामध्ये थोडंसं अद्रक, थोडंसं लसूण आणि एक टोमॅटो कापून घेतलेला आहे, तेही ह्या कांद्यातच टाकून छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर हा मसाला आपला भाजून झालेला आहे। आता ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरला छान पेस्ट करून घ्यायची आहे। न पाणी टाकता तर इथे बघू शकता अशी बारीक पेस्ट करून तयार झालेली आहे। आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करूया। मसाला भाजलेल्या कढईमध्येच ही मटकीची उसळ मी थोडीशी परतून घेणार आहे। अशी उसळ थोड्याशा तेलामध्ये परतून घेतल्यामुळे भाजी खायला खूप छान लागते। आता आपली मटकीची उसळ भाजून झालेली आहे, आता ती एका ताटामध्ये काढून घेऊया। आणि त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून त्यामध्ये थोडासा कढीपत्ता, थोडंसं हिंग आणि हे जे वाटण वाटलेलं होतं, खोबरं, हिरवी मिरची आणि जिरे टाकून ह्याची बारीक पेस्ट करून ठेवलेली होती, तीही ह्या तेलातच टाकून छान भाजून घ्यायची आहे। आता ह्यामध्ये मिक्सरला जे आपण वाटण वाटलेलं होतं तेही ह्या मसाल्यातच टाकून छान भाजून घ्यायचं आहे। मसाला भाजताना मात्र मंद गॅसवरतीच भाजायचा आहे, जेणेकरून मसाला चांगला भाजला जातो। मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे, आता ह्यातच अर्धा चमचा मीठ, त्यामध्ये थोडीशी हळद, एक चमचा काळं तिखट टाकून मसालेमध्ये परतून घ्यायचा आहे। आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायचा आहे। इथे बघू शकता मसाल्याला आपलं छान तेल सुटलेलं आहे। आता ह्यामध्ये मटकीची उसळ टाकून मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे। इथे मी दुसऱ्या गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, तेच गरम पाणी ह्या भाजीमध्ये ओतायचं आहे। आणि ह्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आली की त्यावर ताट झाकून मंद गॅसवरती 5 मिनिटासाठी शिजायला ठेवायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहे, ताट काढून बघूया। मस्त आपली मटकीची पातळ रस्सा भाजी अगदी झणझणीत अशी बनून तयार झालेली आहे। गॅस आपण बंद करूया। जर तुम्हालाही अशा साध्या सोप्या गावरान पद्धतीने झणझणीत रसरशीत व तर्रीदार अशी मटकीची पातळ रस्सा भाजी बनवायची असेल तर एक वेळेस नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।